पार्टी की ओर से सोमवार को शहर के सुरेश भट्ट सभागृह में राष्ट्रीय निर्माण संकल्प सभा का आयोजन किया गया। इस संकल्प सभा में मुख्य वक्ता के रूप में सांसद संजय सिंह, कार्यक्रम के अध्यक्ष के रूप में राज्य संयोजक रंगा राचूरे और प्रमुख उपस्थिति में सह संयोजक हरिभाऊ राठौर उपस्थित हुए थे। इस कार्यक्रम में राष्ट्र निर्माण विषय मान्यवरों ने उपस्थित लोगों को संबोधित किया। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में पार्टी के पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित हुए। अत्यंत सीरियसली मी तुम्हाला अपील करतोय की या कार्यक्रम संपेपर्यंत कुणीही जायचं नाही आणि या कार्यक्रम संपल्यानंतर आपण रेशीमबाग चौकामध्ये मनोज सिसोदियाला पकडल्याचा निषेध करायसाठी इथले सर्वच्या सर्व कार्यकर्ते सैनिक बनून जातील। सैनिक होऊन जातील। या लढाईचे तुम्ही सैनिक आहात। सैनिकाला रणांगणातून पळायचा अधिकार नाही आहे। त्याच्यामुळे इथून कुणीही इथं जिथं बसले असतील त्याच्यापैकी एकसुद्धा माणूस, एकसुद्धा कार्यकर्ता निषेधाशिवाय त्या कार्यक्रमाच्या अगोदरच जर गेला तर आपण आपला राष्ट्र निर्माण, नवी राजनीती, राजनीती बदलले आहे ह्या सर्व खोकल्या घोषणा देऊन उपयोग नाही। तुम्हाला मी तळमळीची विनंती करतोय की आपण इथून जाणार नाही। काय जाणार नाही ना? नक्की हातवारी करून सांगा बरोबर। आपण इथं जर रेशीमबाग चौकात जाणार तिथं जाहीरपणे निषेध करणार आणि त्याच्यानंतर आपण जाणार। कॅमेरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।